चला चला पंचांना विनंती आहे की स्पीड अप करायचं आहे. पंच टाइम लावा, तुम्ही टाइम लावा. सामन्याला सुरुवात होत आहे. सांघिक पहिला ओव्हर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो संकेत. तुम्ही श्रीलंका आणि बांगलादेशची मॅच बघितली असालच. टाइम बाद दिला होता श्रीलंकेच्या प्लेयरला. संकेत भावेश आणि साहिल चांगल्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये भावेश चांगला खेळला होता. मॅन ऑफ द मॅच चा मान करी. चेंडू हवे, पहिला चेंडू मला ते बघूया. आणि बाद अतिशय मोठा आदरा मानावा लागेल तो माही विलन संघाला भावेशच्या स्वरूपात. लवकर मैदानात उतरायचंय. फलंदाज रेडी राहायला पाहिजे. फलंदाज तुम्ही रेडी राहा, दुसरा कोण फलंदाज त्यांना रेडी राहा. भावेशची जागा भरून काढण्यासाठी आला तो सचिन. पहिला चादरा बसलाय तो माही इलेव्हन संघाला भावेशच्या स्वरूपात. भूपेन, तो पहिल्या मॅचला खूप चांगला खेळला होता. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. षटकार चौकार खूप चांगले त्याच्या बॅटमध्ये आले होते. नक्कीच, या मॅच मध्ये काय झालं माहित नाही. पहिल्या चेंडूवर संकेत देणे त्याचा खेल आहे. खेळामध्ये काही खतम करून टाकला. राकेश चेहऱ्यावर खूप असा आनंद राकेशचा नक्कीच असणार. मागच्या मॅचचा मॅच विनर, त्यालाच पहिला चेंडू बाद केला करण्यात यशस्वी झालेला आहे तो चेन्नई फॅन्स क्लबचे खेळाडू. पुन्हा एकदा संकेत मारा करील तो सचिन साठी. सूर्य कसा मिसफील झाले राकेश यांच्याकडून. आणि मला वाटते बघता बघता चार धावा आहे. चार धावा संघाची खाते वर, तसंच स्वतः सुद्धा खाते बोलते तो सचिन. सूर्य कसा फटका पॉइंटच्या दिशेने. डीजे चला नवीन शतक घेऊन. राकेश पाटील, तुमच्याकडनं ही अपेक्षा नाहीये टीम साठी. लोला आरवा तू बॉल पकडा. पुन्हा एकदा राकेश पाटीलचे बॉल. जिथं राकेश जाते तिथं चेंडू जात आहे. नाही नाही कॅच नाही. या दोन धावांचे संघ बसतो सहाच्या घरात. राकेश बघत असेल ज्यायला मी जिथे जाते तिथं बॉल येते. सचिन पुन्हा एकदा, पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू. एका अवांतर धावने संघ पडतो सातच्या घरात. पुन्हा एकदा संकेत मारा करील तो सचिन साठी. पुन्हा एकदा खराब चेंडू. एका अवंतर संघ डावरे संघ पोहोचतो आठच्या घरात. चला नवीन अद्वित पुढचा सामना. अद्वित आणि गाडगे इलेव्हन. अद्वित आणि गाडगे इलेव्हन दोन्ही पण संघ नायक या जरा. चला सूर्यकाचा चेंडू. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या स्थिर. नक्की जास्तीत जास्त धावा जमण्याचा प्रयत्न करील तो माही इलेव्हन संघ. कारण समोरच्या टीम मध्ये पण चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. गणेश पाटील यांच्या गाडीची चावी हरवली आहे. जर कोणाला सापडले असेल तर मला वाटतं सचिन बाद झाले जेलचितच्या स्वरूपात. दुसरा आदरा बसला आहे तो माही इलेव्हन संघाला. गणेश पाटील यांची चावी कोणाकडे असेल तर त्याच्याकडे जरा द्या.
त्याच्या गाडी चावी तो शोधत आहे. गणेश पाटी, गणेश जाधव पाटी यांनी चावी कोणाकडे दिली बघा. दोन्ही संघाचे कर्णधार नानवी करण्यासाठी पहिल्या बॉक्स मध्ये यायचे आहे. नवीन फलंदाज निरंतर, मागच्या मॅच मध्ये सुरू अशी गोलंदाजी केली होती निरंतर याने. बघूया संकेत मारे गेलतो निरंतर साठी. सुरे कसा चेंडू, चेंडू आता निर्धा धाव संख्या असतील. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 2-8. सरी कशी गोलंदाजी म्हणावं लागेल संकेत याची. सांघिक दुसरं तसे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो सुरेश. एका षटकाची समाप्तीनंतर धाव संख्या दिली होती 2-8. आता पहिल्यांदा स्ट्राईकला येतो साहिल. मागच्या मध्ये मॅच मध्ये काही कमाल करू शकला नाही. बघूया आता या मॅच मध्ये काय करत आहे स्वतः कर्णधार साहिल. किती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करणार. सुरेश यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर विके यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेश साठी सुवर्ण संधी. विकेटच्या हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुरेश यांना. जेवण पाटीलांना विनंती आहे, त्यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपया करावी. जेवण पाटील चला. सुरेश सांघिक दुसरा तसेच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तर सुरेश. एका षटकाची समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 2-8. चला स्पीड अप करा. सर्व संघांना विनंती आहे की जे काही डिसिजन आहे ते लवकरच घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. सेक्टरशन लवकर सजून घ्या, वेळ लावू नका. चन्नू फॅन क्लब वेळ लावू नका. साहिल पहिल्यांदाच सामना करीत आहे. सुरेश मारा करीतो साहिलला. सुरेख असा चेंडू डिफेन्सिव्ह केला, एक धाव मात्र रोखू शकला नाही. या एका धावाने संघ पुसतो 9 घरात. निरंतर अजून स्वतःच खात खोलण्यात अयशस्वी आहे तो निरंतर. बघूया सुरेश मारा करील तो निरंतर याला. सुरेख असा चेंडू, चेंडू निर्धाव जावते, धाव संख्या स्थिर. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल सुरेश यांची. सुरेख असा फटका, सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव मात्र रोखू शकला नाही. धाव संख्येत भर, धाव संख्या 10. काही षटकांनंतर धाव संख्या 10. सुरेश नवीन बॉल घेऊन उडाया षटकार.
धन्यवाद डीजे। या सहा धावांचा संघ पोहोचतो सोलाच्या घरात। खणखणीत असा षटकार साहिलच्या बॅट मधून, ओव्हरपीच चेंडू टाकलेला, त्याचा खरपूस समाचार घेतला तर साहिल याने। पुन्हा दास, पुन्हा एकदा खराब चेंडू। ओके अंपायर, वाईट बॉल। एका अवंतर धावसंख्येने संघ पोहोचतो सतराच्या घरात। पहिले दोन चेंडू सिरे कसे टाकलेले, तिसऱ्या चेंडू खणखणीत असा षटकार घेतलाय। सुरेश मारा केली तो साहिल साठी, याच्या षटकारी साहेब केलं तर साहिल। पुन्हा एकदा सूर्य कसा फटका बघूया, चिंड खाली तुषार आणि सूर्य कसा जेल आणि मोठा आदरा म्हणावला गेल तो माईल संघाला। डीजे मार्केट आता आपलाय। एक मोठा आदरा म्हणावा लागेल तर माही इलेवन संघाला। सूर्य कशी गोलंदाजी, सुरेश याच्या सूर्य कसं साहिल याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो प्रणय। सुरेश मारा गेल तो प्रणय आला, सूर्य कसा फटकाच प्रणयाचा। एक धाव तस चेंडू खाली सुशांत, एक धाव मात्र रोखू शकला नाही। एक धावने संघ पुढे सरकतो अठराच्या घरात। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 18। या षटकात सुरेश यांनी 10 धावा देऊन एक मोठा भद्रा बसला तो साहिलच्या स्वरूपात। राकेश पाटील बघा, अजून चान्स आहे तुम्हाला, विकेट घ्या, 300 रुपये कमवा। चला सामना सुरू करायचा आहे, अवेश प्लीज। तिसरे षटक घेऊन आलाय कृष्णा प्रणयसाठी। वैयक्तिक एका धाव संख्येवर खेळला तो प्रणय। कृष्णा मारा करेल तो प्रणयसाठी, बघूया। सूर्य कसा फटका चेंडू खाली, पुन्हा एकदा सुशांत, सूर्य कसा क्षेत्ररक्षण सुशांत यांच्या बॅट करून एक धाव मात्र रोखू शकला नाही। सहजरित्या दोन धाव पूर्ण केलेला आहे तर प्रणयाने। पुन्हा एकदा कृष्णा मारा केली तो प्रणयसाठी आणि हा खराब चेंडू आणि ओके अंपायर वाईट। एका अवंतर धावाने संघ पोहोचतो 21 च्या घरात। वन बीमर झालेला आहे। पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू पण प्रणय नाव कृष्णा मारा केली तर प्रणय ना, बघूया प्रणय। पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा अवंतर धावाने संघ पुढे सरकतो
22 घरात खराब गोलंदाजी करत आहे कृष्णा। कृष्णा प्रणय साठी सूर्य कसा गोलंदाजी करून तो पॅड बदलतो चेंडू आता निर्धाव वारंवार बीट होत आहे प्रणय। चला आदवीत वॉरियर्सचे कप्तान आले आहेत गाडगे इलेव्हनचे कप्तान येऊन द्या। पुन्हा एकदा कृष्णा मार गेल तो प्रणय ना पुढे येऊन सरसार चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह मारला एक धावता सहजरित्या पूर्ण केलं दुसऱ्यासाठी धावत आहे बघूया बघता बघता दोन धाव सुद्धा पूर्ण झाला चप चप्पल अशी धाव धावपल प्रणय आणि नारायण यांची चित्त्याच्या सारखा धावतो तो निरंतर। पुन्हा एकदा कृष्णा मारा गेला तो प्रणय साठी सूर्यकांत चेंडू हवेत आहे चेंडू कडे क्षेत्ररक्षण बघूया बघता बघता रजनीकांत सूर्यकांत झेल पकडतोय डीजे वा राकेश पाटील तुमची इच्छा पूर्ण रणजित पाटील। पॉप लावलाय गाणं एक नंबर गाणं लावलंय लॉली पॉप रणजित असेल सुवर्ण संधी चौकार षटकाराच्या अटीसाठी हजार रुपये भारत शिख द्विजय त्यांच्याकडून वा 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 टाल्या होऊन द्या टाल्या होऊन द्या रणजित साठी टाल्या षटकार मारला तरी 100 रुपये भूपेन पाटील आणि जर झुरावर झाला तर प्रथमेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा भारत शिख सूर्य कसा फटका रणजीतच्या बॅट मधून एक धावत सहजरित्या पूर्ण केला दुसरीसाठी धावत आहे बघूया बघता बघता दोन धाव आपण सहजरित्या पूर्ण केल्या ते रणजीत याने धाव संख्या 26 तीन षटकाच्या समाप्तीत धाव संख्या 26 बघूया शेवटच्या षटकामध्ये जास्तीत किती जास्तीत जास्त धाव जमवण्याचा प्रयत्न करेल तो माही 11 संघ। रणजित पाटील बघा तुमच्या टी कुठली हॅट्रिक मारा बॉलिंगची मारा बॅटिंगची मारा 1000 रुपये रणजित यांच्यावर बक्षिसाचा वर्षाव होताना दिसत आहेत सर्वांचा लाडका आयकॉन प्लेअर आहे 40+ तसेच रणजितसाठी सुवर्ण संधी रिव्हर्स षटकार मारला तर 500 रुपयाचा मार्गदर्शक श्रीकांत पाटील यांच्याकडून 100% मारणार हात वरती केलाय मारणार शेवटचा षटक घेऊन आलाय तो प्रफुल सांगिक चौथा वैयक्तिक सूर्य कसा चेंडू चेंडू निर्धाव बघा बॉल शिकून घ्या कसा टाकतोय कधी न खेळणारा प्लेअर बॉल बघा आणि बाद साफ त्रिफलची बाद झाला डीजे तंत्र्यांची जागा भरून काढण्यासाठी आलो विनीत बघूया रणजितने कान मंत्र दिलाय काही कर अंगाशे आडो पायाशे आडो बॅटशे आडो काही कर एक धाव काढे मला दे धाव संख्या 26 आणि पुन्हा एकदा सात त्रिफलाचीत बाद झालाय बघूया हॅट्रिकच्या अंबर ठेवायला तो प्रफुल
आता विनी त्याची जागा भरून चढायला तर निशांत, चला निशांत धावत जा, चला जरा रणजित तिकडे तडफड होतोय, काही करा, मला एक बॉल तरी खेळायला द्या, मी षटकार मारणार, तडफड तडफड चालू, याच्या अंगावर आटे आल्यात, काय करू ना काय असं झालं त्याला, नक्कीच पुन्हा एकदा हॅट्रिक, प्रफुल पाटील यांची हॅट्रिक, ह्या टूर्नामेंटमध्ये पहिली हॅट्रिक मिळाली लागेल ती प्रफुल यांच्या, मला स्ट्राईक आली तरी 100 रुपये बक्षीस आहे, आम्ही लावतात, आम्ही बोलून दाखवतो, साप त्रिफलाचित हॅट्रिक घेतली होती प्रफुल्लाने, लगातार 3 चेंडूवर 3 त्रिफलाचित बाद केलेला आहे तो, धाव संख्या 26, पुन्हा एकदा सुरेखाचा फटका, सुरेखच्या बॅट मध्ये 100 रुपये जमा, 100 रुपये जमा करा, 100 जमा करा, रिवर्स षटकार 200 500 रणजित पाटील रिवर्स षटकार 500 रुपये, रणजित पाटील तुमचे 100 रुपये जमा झाले, सर्व कसा फटका रणजितच्या बॅट मधून, एक धाव सहजरित्या पुढे दुसऱ्याकडे बघूया, धावतात पूर्ण होते का, बघता बघता आणि बाद, सर्व कशी गोलंदाजी केली प्रफुल्ल याने, फक्त 2 धाव दिल्या ना, हॅलो 31 धावांचं माफक आव्हान आहे ते चेन्नई फॅन क्लब क्लर, बघूया साहिल पाटील आता काय करते ते बघूया, चला गार्गिल यांचे कर्णधार आलेले आहेत, ऑनर प्लस कर्णधार, दोन्ही संघात नाणेफेक होत आहे, गार्गिल यांनी नाणेफेक जिंकलेले आहे, त्यांचा निर्णय त्वरित कळवायचा आहे, सामना झाला लगेच मैदानात उतरायचा आहे, चला चेन्नई फॅन क्लब, चला आपली सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे, हॅलो 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 चला बॉल बॉल घेऊन मैदानात जायचं आहे, जरा नवीन बॉल पाठवा लवकर, एकोणतीस धावांच आव्हान असणार ते चेन्नई फॅन क्लबला, सलामीचा षटक घेऊन येतो भावेश,
आणि सलामीची जोडी आहे ती प्रफुल आणि आवेश. चला स्पीडअप करा आवेश जरा लवकर. 29 धावांचं आव्हान आहे, 24 चेंडू 29 धावा. बघा फलंदाजी करणार दोन्ही भाऊ भाऊ, गोलंदाजी करणार भावेश दोन्ही भाऊ, एक भाऊ दुसऱ्या भावाला. स्ट्राईकला आहे प्रफुल, नॉन स्ट्राईकला आवेश. सलामीचा षटक घेऊन आलो भावेश. दोन भावांची जोडी आमने सामने मैदानात. गोलंदाजी म्हणजे सूर्य कशी गोलंदाजी केली ती प्रफुल याने. फक्त दोन धावा देऊन तीन फलंदाज बाद केले होते आणि चौथा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. चला सामना सुरू करायचा आहे. भावेश मारा गेल प्रफुलला. सुरेखाचा चेंडू, चेंडू जाते निर्धाव, धाव संख्या. सुरेखाची गोलंदाजी भावेशाची. पुन्हा एकदा भावेश मारा गेल तर प्रफुलला. सुरेखाचा फटका नो मॅन लाईन मध्ये चेंडू आणि चेंडू जाते चार धावांसाठी आणि चार धावने संघ पुढे सरकतो. स्वतःचा खाता सेट संघाचा सुद्धा खाता बोलतो तो.
हलक्या हाताने चेंडू स्टीअर केलाय, फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलंय. 17 चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. आपण पाहतोय बोकडवीरा प्रीमियर लीग 2024 एक शानदार स्पर्धा. 4 षटकांच्या खेळामध्ये पाहिजे तशा अजूनही धावा होताना आपण पाहिल्या नाहीत. यावेळेस मात्र गिअर बदलवलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून जाणारा अगदी जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा. होत आहेत आणखी एक लोअर फुल टॉस डीप मिड विकेटच्या दिशेनं खेळाडू तैनात. थोडासा फ्लंबल झाला. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि दोन्ही धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. भूपेंद्रजी 6वं पर्व आहे आणि या 6व्या पर्वामध्ये आपण मी म्हणेन की प्रत्येक बोकडबेरा वासियाला एक गर्वच असणार आहे. काय म्हणाल, ज्यानं संकल्पना सुरुवातीला राबविली असेल त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच मी संजय दादाचा धन्यवाद म्हणेल. आम्ही ह्या दिवसाची वर्षभर वाट बघत असतो. मी संजयदाना विनंती, तिथे कुठे असेल तर कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्यांच्यामुळे ही संकल्पना झाली. त्यांच्यामुळे एक गाव, अख्खा गाव 2 दिवस एकत्र खेळताना दिसतो. नक्कीच मी त्यांचा धन्यवाद म्हणेल. आदरणीय श्री संजयजी आत्माराम पाटील, मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर कृपया आपण मंचकावर यावं, कारण इविलेसे लाविले रोपटे त्याचा वेणू गेला गगनावरी. 6 वर्षापूर्वी तुमच्या माध्यमातून बीपीएलची संकल्पना आपण मनामध्ये आणली आणि ते पहिलं पर्व पलीकडच्या मैदानावर झालं होतं आणि तिथून आज आपण या मैदानावर 6वं पर्व खेळतोय. तर तुमचे या ठिकाणी कौतुकी आहेत, तुमचे या ठिकाणी आभारी आहेत, कारण क्रिकेटपासून आपण लांब जात असताना आपल्या गावातील युवकांना एक प्रेरणा मिळावी, एक व्यासपीठ मिळावं या उद्देशानं आपण बीपीएलची स्थापना केली. आज खरं तर गावातील प्रत्येक तरुण आपल्या संकल्पनेला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस लोअर फुल टॉस स्टेट टू द बॉलर, खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल धाव कन्वर्ट झाली आहे. सिंगल धावेनं धावसंख्या आपण पाहतोय, 21 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. प्रफुल्लचे खास करून कौतुक करावे असे वाटतील, म्हणजे अगदीच प्रॅक्टिसमध्ये नसणारा गोलंदाज फलंदाजी करतोय आणि गोलंदाजीमध्ये या प्रतियोगितेची पहिली हॅट्रिक त्याच्या बॅट गोलंदाजीतून आपण पाहिली आणि बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी पहा लटकट करण्याचा प्रयत्न केला. तंत्रशुद्ध खेळ माहिती आहे, धावा फार कमी आहेत, धावांच्या आणि विजयाच्या अगदी जवळपास आपण आलोत. अशा वेळेस विकेट टाकण्यापेक्षा आपण आपल्या खेळीला लांबवावं आणि अलगदपणे जो विजय आहे त्या विजयाची माळा जी आहे ती आपल्या गळ्यामध्ये घालावी. षटक संपलंय दुसरं, 2 षटकानंतर आपण धावा पाहतोय. तब्बल धाव फलकावर 21 12 चेंडू 8 धावांचं लक्ष. सरासरी प्रत्येक षटकामागे केवळ 4 धावा करायच्या आहेत आणि या 4 धावा मी म्हणेन की फार कठीण नसणार आहेत, परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता भर भरून वाहताना आपण पाहिली आहे. या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यावेळेस आपण ओपन हाफचे सामने पाहिले त्यावेळेस एका षटकामध्ये एका धाव्याची आवश्यकता असताना त्या गोलंदाजानं मेडन षटक फेकलंय, म्हणजे अशी किमिया असा चमत्कार क्रिकेटमध्ये होताना पाहिला. कालच्या देखील आपण शेबे गावाच्या नाईट टुर्नामेंटमध्ये पाहिलं, 12 चेंडूमध्ये 12 धावा हवे असताना शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या आणि असाच सामना कालच्या रजनीमध्ये 2 धावांचा झाला, ज्या चेंडूवर 1 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. म्हणजे क्रिकेट अगदी रंग बदलत असतो, क्रिकेट तुमची परीक्षा घेत असतो, क्रिकेट तुम्हाला लढायला शिकवतो, क्रिकेट तुम्हाला स्ट्रगल करायला शिकवतो, क्रिकेट तुम्हाला संघर्ष योद्धा बनवतो. यावेळेस पहा अलगद आधी नक्कल करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं, परंतु फलंदाजानं तितकी शक्कल लढवली. सिंगल धाव यावेळेस पूर्ण, धावसंख्या आपण पाहतोय 22. स्ट्राईक एंड वर आपण पाहतोय प्रफुल. खर तर शनिवार आणि रविवार हा क्रिकेटचा दिवसच मानला जातो आणि आज बीपीएलच्या माध्यमातून आपण भेटतोय. यावेळेस लोअर फुल टॉस हवेत आहे, जेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार.
तोवर सिंगल धाव पूर्ण, ते टॉफेज लागला परंतु कॅच पर्यंत खेळाडू पोहोचू शकला नाहीये. क्रिकेटमध्ये हाफ चान्स उचलणं फार गरजेचं आहे. इथे पहा जेल सुटल्यानंतर आपण पाहतोय जो साबण असतील किंवा एक प्लास्टिकची बॉटल असेल पाण्याची त्याच्या सोबत आपण मॅन ऑफ द मॅचला एक टोकरी पाहतोय ज्यामध्ये फ्रुट्स आहेत आणि काही शीतपेय एनर्जेटिक शीतपेय. आणि यावेळेस पहा दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. सामना यावेळेस मात्र अगदी संपवलाय, फिनिश टच दिला या खेळाडून. सहा धावा आणि सामना मात्र आपल्या हातामध्ये कंप्लीट केलाय. जबरदस्त खेळ, चांगला खेळ झाला. स्वागत करूया गीतातून.